दोन इनॉग्रेशन्स केलेली हंगसर सालिगाव, एक आमचे हेल्थ सेंटर न्यू पीएचसी आणि दुसरं चोगम रोड. आता चोगम रोड जसे आम्ही पळता की द एंटायर वर्क इज स्टार्टेड आणि वी आर स्टार्टिंग ॲट दिस व्हेरी पर्टिक्युलर पॉईंट ज्या जाग्यार ट्रॅफिकाक ब्लॅक स्पॉट म्हणून हंगसर हे केला की दीस पर्टिक्युलर स्पॉट इज अ ब्लॅक स्पॉट आणि ॲक्सिडेंट प्रोन व्हेरी डेंजरस टू द कम्युटर म्हणून हंगसर एक त्या टर्म दिला की इट इज अ ब्लॅक स्पॉट म्हणून. आता हांगा ब्लॅक स्पॉट जावपाचे कारण मेन कारण जावन आसा झाडां आसा हांगासर, झाडांचें उदक पडटा रस्तो पड्ड्यार जाता. सेकेंडली ताका ड्रेन्स हांगासर प्रोपर ड्रेन्स हांगासर नासलेल्यो. एका वटेन आमकां दिसता की आमी फुटपाथ रेज केल्या, पेवमेंट बांदलेले आसा, बट पेवमेंट इज एट अ हायट ज्या जाग्यार उदक भितर वचना आनी ड्रेनान उदक वचना आनी द शेप ऑफ द रोड वॉज अशे हे आसलो ज्या जाग्यार मदीं डिप्रेशन आसलें, ताका सायडीक उच आसले, दोन सायडीक उचले मदीं डिप्रेशन आसलें, तितून उदक भरून उरतालें, उदक उरल्या कारणान रस्तो पिड्ड्यार जातालो. सो नाव वॉट वी आर डुईंग फर्स्ट वेन वी आर स्टार्टेड टू वर्क, हांवें म्हणलें पयलो काम करया फ्रॉम कोखेरो सर्कल आपटील श्री आंबेकर नाथ देवस्थान हो रस्तो आमी पयलीं सामको क्लीन करया. हो रस्तो क्लीन कसो करतले तर एका ज्या जाग्यार पेजींग जाय आसा, रोड प्रोफायल करेक्शन जाय आसता, हो प्रोफायल करेक्शन पयलीं करया. फर्स्ट थींग यू हॅव स्टार्टेड इज वीथ द ड्रेन्स. हांगा ड्रेन्स नासलेली, ड्रेन कशें म्हणून पळयता मदीं ड्रेन आसली, रस्त्याच्या मदीं ड्रेन आसली आनी रस्त्याच्या मदीं ड्रेन आसल्या कारणान उदक उरतालेंच. ड्रेन कितल्यो क्रॉप जावन आसा पळया, ही ड्रेन रस्त्याच्या पोंदाक आसली, साफ करपाक मेळनासली. ही ड्रेन आमी कंप्लिटली डिस्कार्ड करता, कंप्लिटली बंद केल्ली आसा. वी आर कन्स्ट्रक्टींग क्रॉस ड्रेन्स हांगासर ह्याच पडाव एक आनी फुडें नवताराच्या ऑपोजिटीक ते क्रॉस ड्रेन आसल्या कारणान त्या वटेचें उदक, त्या वटेची ड्रेन आमी कन्स्ट्रक्ट करता, उदक सगळें फ्लो जावन आनी ही नवी ड्रेन जी आमी बांदता, ही नवी ड्रेनीन येतलें उदक आनी ही फ्लो आवट. आयज जर तुमी पळयशात बाय जस्ट ओपनिंग डुईंग दीस न्यू ड्रेन आयज रस्त्यार उदक ना. सो वी हॅव ऑलरेडी सीन टू इट दॅट वॉटर क्लॉगिंग इज नॉट देर ऑन द रोड. ज्या जाग्यार डिप्रेशन आसा, ज्या जाग्यार रस्तो अजून सकल आसा, त्या जाग्यार तुमकां तो डिप्रेशन दिसता, त्या जाग्यार थोडें उदक दिसता. आता सेकेंडली हांगासर आमी वी आर रेजिंग द लेवल ऑफ दीस रोड बाय 30 सेंटीमिटर्स आनी ताका ते बोल्डर्स घालता आनी रबल घालता आनी ताका हायट दिता. आफ्टर गिविंग इट अ हायट मागीर फूल ग्राउंड करतले फ्रॉम दॅट फ्रॉम कोखेरो सर्कल आपटील हो आमी कंप्लीट रोड पर फूल ग्राउंड करतले. फूल ग्राउंड करून मागीर देन वील स्टार्ट फ्रॉम सालिगांव सर्कल. सालिगांव सर्कलार जें उदक उरता ताकाय थंयसर परत एक थोडी भराय दिवन ताका हायट दिवन सालिगांव सर्कल ऑल्सो नीड्स क्लिनींग. देन वी वील स्टार्ट वीथ द रिटेनिंग वॉल्स वेर एवर रिक्वायर्ड रिटेनिंग वॉल्स ड्रेनेजेस हे मागीर जातले. बट रायट नाव द प्रिफरन्स इज गिवन टू दीस पर्टिक्युलर स्पॉट बिकॉज इट इज टर्म्ड एज अ ब्लॅक स्पॉट बाय द ट्रॅफिक डिपार्टमेंट. आणि फ्रॉम द सर्कल आफ्टील हियर विदिन नेक्स्ट 15 to 20 days यू वील बी इन अ पोजिशन टू डू अ फूल ग्राउंड. आता हेका लागून मातशें ट्रॅफिकाक मातशें प्रॉब्लम जातलो. सो वी हॅव इन्फॉर्म द ट्रॅफिक पुलीस, वी हॅव इन्फॉर्म द ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट की आमकां अर्दो रस्तो ब्लॉक करचो पडटलो. एक सायड कंप्लीट करतले मागीर तेन्ना टेकता अदर सायड. बट एट वन टायम म्हणजे आयज वॉ ट्रेन केलो, क्रॉस ट्रेन केली, थोड्या दिसांनी ती क्रॉस ट्रेन केली, तशें हांगा कॉन्ट्रॅक्टर इज बीन इन्फॉर्म की एकाच टायमार सगळ्यो क्रॉस ड्रेन्स वर्क्स एक सायडीचे. सो वन सायड वील वॅन वी वॅन ब्लॉकिंग द रोड, एक सायड कंप्लीट क्रॉस ड्रेन्स आमी एक सायड कंप्लीट रिपेर करतले म्हणजे न्यू क्रॉस ड्रेन मारतले. आनी देन वॅन फिनिशींग दॅट द ट्रॅफिक वील बी मूव दिस सायड अँड देन वील स्टार्ट द वर्क ऑन द अदर सायड. वाय वॉज सच अ बिग ह्यूज अमाऊंट वॉज दीस? डोंट यू थिंक दॅट इट वॉज एफिलिएटेड? द बील वॉज यंग स्टोर झाले, इट वॉज एट पार विथ द नॅशनल हायवे. सो एवरी 100 meters ताका क्रॉस ड्रेन्स आसलेल्यो त्या रस्त्याक. देर वेर बस डेज, देर वेर पेमेंट्स ऑल अलॉंग, देर वेर स्ट्रीट न्यू पोल्स. ऑल द एस्टिमेट वॉज सच दॅट इलेक्ट्रिसिटीचे जितले वायर्स आसा, जे पोल्स आसा, ते सगळे काडपाचे, ते सगळे अंडरग्राउंड केबलिंग करपाचे, युटिलिटीज कन्स्ट्रक्ट करपाच्यो, बस स्पेस कन्स्ट्रक्ट करपाच्यो. आनीक प्रत्येक कडेन म्हणजे द बेस्ट ऑफ द जो म्हणटा पळय आमी एक ट्युरिजम सर्किटाक रोड जाय. आनी दॅट वॉज नॉट ओन्ली दीस रोड, फ्रॉम बेतीम टू नेरूल रोड, फ्रॉम बेतीम टू सालिगांव जंक्शन रोड, फ्रॉम गौतम टू इंडस्ट्रियल इस्टेट अँड डाऊन टू कांदोलीम. सो देर वेर 6 roads टोटली, स रोड टोटल झालेले आणि इट वॉज एन्टायर कंप्लीट सर्किट. म्हणजे म्हाका जर तसे केले जाल्यार म्हाका आणि दुसरे PW रस्त्याची गरज नसली, एन्टायर सालिगांव वुड हॅव कवर्ड विथ दॅट. आणि म्हाका फक्त इंटरनल रोड्सूच करचे पडटाले. बट आय एम नाव नाव आय एम डन बेतींच्यान निला रोड केल्लो आसा, बेतींच्यान पिलेन रोड केल्लो आसा, पिलेनच्यान सालिगांव रोड आतां काम चालू आसा, वायडनींग ऑफ द रोड.
in front of the panchayat widening and it's ते काम चालू आसा सेपरेट लायटीचें काम चालू आसा म्हणजे केबलींग रिमुविंग द पोल्स आनी प्लेसींग इट अवे फ्रॉम द मेन कॅरेज तर ही सगळीं कामां जाता ही द एंटायर क्लब टुगेदर वॉज 67 द टोटल एस्टिमेट ऑफ शुगम रोड फ्रॉम सर्कल टील कलंगूट आयलँड इज 5 कोटीचें काम आसा ओके सो दीस इज हॅपनींग आतां लोकांक सेकेंडली लोकांक सांगपाक दिसता की फाटल्या दिसांनी एक न्यूज पेपरान एक रिपोर्ट हाडलो की जय सालवकरान कितें काम करना रेल्वे रिगार्ड टू चौगम रोड म्हणून आमी हो रोड दोनदां टेंडर केलो फस्ट टायम टेंडर केलो जी एस आय डी सीन टेंडर केलो जी एस आय डी सीन द कॉस्टिंग वॉज 67 करोड मागीर लेटर ऑन मातसो इन्क्रीज जालो बिकॉज परवरी सम पार्ट्स आर इन्क्लुडेड कलंगूट सम पार्ट्स आर इन्क्लुडेड तो एस्टिमेट फेल केलो बट स्टील इट वॉज टेंडर्ड आनी टेंडर केलेलो रस्तो ओरिजिनल काडून कॅन्सल केला दीस वर्क वॉज टेंडर्ड इन 2019 19 टेंडर केलो थ्रू बाय जी एस आय डी सी सर्कीट रोड म्हणून फूल नेरें नेरूल पिलेन हो रस्तो हे सगळे कंप्लीट सर्कीट रोड फॉर द ट्युरिजम सर्कीट म्हणून रस्तो आमी प्रपोज केले तेन्ना इट वॉज स्टँडर्ड एट दॅट टायम सो आफ्टर वी माय मी स्टेपींग फ्रॉम द मिनिस्ट्री द रोड वॉज कॅन्सल्ड बट अगेन आमच्या ऑफिसान सारखे कंटिन्युअस हेच्या फाटीक लागून हो रस्तो आमी परतो थ्रू पी डब्ल्यू डी परतो रिटेंडर केल्लेलो आसा आनी सो माय अटेम्प्ट अशें न्हू कितें हांवें काम करूंक ना आय हॅव कंटिन्युअसली दोन फावटी एकूच रस्तो हांवें दोन फावटी ह्या एका टर्मान दोन फावटी टेंडर द रोड वीच वॉज डन बाय डॉक्टर विलीज टायम तो माझ्या 5 वर्षाच्या काळात हांवें दोनदां टेंडर केलो द जी एस आय डी सीन आनी सेकंड टायम पी डब्ल्यू डी नॉ पी डब्ल्यू डी इज डुईंग एक्स्ट्रीमली गूड वर्क सुपरवायझरचे आमी पळयता की आमचे जे ई एईज आर रेग्युलरली इन्स्पेक्टींग इवन एकीकडे खंय मटेरियल घातलेले दॅट वी आस्क हिम टू चेंज द मटेरियल बिकॉज इट वॉज सॉफ्ट तो जो रबल घातलेलो वॉज लिटल सॉफ्ट सो वी आस्क हिम टू रिमूव द एंटायर मटेरियल